पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले स्वागत. मी प्रीतम सुरेंशी घेऊन आली गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी. प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड TV फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. बाफना आयुर्वेद महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात असुविधांना नागरिक त्रासले, मोबाईल मध्ये चित्रीकरण करून माध्यमांकडे कैफियत मांडली. कापसाच्या उत्पन्नासाठी शालिग्राम सीड्सचे ऋषी वाण सर्वोत्तम, लागवड करताना ओळीतले आणि दोन झुडपांमधले अंतर राखणे महत्त्वाचे. मुख्यमंत्र्यांच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला धुळे शहर आणि जिल्ह्यात सुरुवात, कुटुंबातील प्रत्येक सदस्याची या मोहिमेत तपासणी होणार. यंदा खरडा रोगाने डाळिंबाच्या बागेचा घात केला. धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात 2 शेतकऱ्यांनी 1,350 डाळिंबाची झाडे काढली. आणि 1272 चौक ते राजवाडे संशोधन मंडळापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी, वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेचे अस्तित्व नाही का? आता बातम्या विस्ताराने. स्नान करण्यासाठी आळ्या असलेले गार पाणी, पिण्यासाठी दूषित पाणी, निकृष्ट पद्धतीचे जेवण पण पुरेशा प्रमाणात नाही, जेवण वेळेत नाही आणि खाण्यासाठी बाहेरही जाऊ देत नाही. विलगीकरण कक्षात आमचा मुक्काम कोरोनामुक्त होण्यासाठी आहे की मरणाच्या दाराशी जाण्यासाठी, अशा प्रश्नांचा भडीमार रुग्णांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर केला. तुमच्या तक्रारीत तथ्य आहे, वरिष्ठांना कळवितो असे उत्तर देण्यापलीकडे कर्मचारी काहीही करू शकत नाही. अशी स्थिती आहे बाफना आयुर्वेद महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षातील. याबाबत आता आरोग्य विभाग काय स्पष्टीकरण देतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. धुळे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 10,000 झाली आहे, तर कोरोनाची बाधा होऊन मरण पावणाऱ्यांची संख्या 300 अधिक झाली आहे. कोरोनाचा संसर्ग आणि मृत्यू रोखण्यासाठी उपचार केंद्राबरोबरच विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि इतर ठिकाणी विलगीकरण कक्ष कार्यरत करण्यात आले आहेत. नगावबारीजवळील बाफना आयुर्वेद विलगीकरण कक्षात धुळे ग्रामीण क्षेत्रातील काही महिला पुरुष आहेत, परंतु तेथील असुविधा, स्वच्छता आणि अन्नपाण्याची सोय याबाबत नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवले आहेत. तक्रार करूनही परिस्थितीत बदल होत नाही म्हणून बाधितांपैकी काहींनी असुविधा आणि परिचारिका कबुली देत असतानाचे चित्रीकरणच मोबाईलमध्ये केले. त्यानंतर हे चित्रीकरण प्रसारमाध्यमांकडे सोपवण्यात आले. माध्यमांमधून वस्तुस्थिती पुढे आल्यानंतर जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी त्यांची दखल घेतील अशी अपेक्षा विलगीकरण कक्षात असलेल्यांना आहे. स्नान करण्यासाठी आळ्या असलेले पाणी का दिले जाते? पिण्यासाठी गरम पाणी हवे पण थंड पाणी दिले जाते तेही दूषित. वेळेत जेवण मिळत नाही, खाटा असलेल्या भागात वेळोवेळी झाडलोट होत नाही, वेळेत जेवणही मिळत नाही आणि बाहेरही का जाऊ दिले जात नाही, अशा प्रश्नांचा भडीमार काहींनी परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवर केला. त्यावेळी तुमच्या तक्रारीत तथ्य आहे, वरिष्ठांना कळविले आहे, बदल होईल असे उत्तर देण्यापलीकडे परिचारिका काही करू शकली नाही. पाणी जंतू फक्त संडासले वापरा ना, ते संडासले सुद्धा भीती वाटते पाणी वाला तोंड वाले पाणी देत असे असं. आपण दवा इथे आजारी पडायचं काम आहे सगळं माहिती का? गरम पाणी देत नाही आंघोळीला, प्यायला पण पाणी नाही. नाश्ता दिला होता सकाळी उभ्या भेटण्याचा डायरेक्ट सगळ्यांनी स्वच्छ
संडास इथली घाण इथं आजारी पडायचं काम आहे सगळं त्रास नाही पाणी नाही गरम पाणी नाही सोडत नाही ते गरम पर्यंत ना काहीच नाही दूध नाही अंडे नाही काहीच नाही काहीच नाही गरम पाणी भी देत नाही. धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीवर कालिका माता मंदिर लगत असलेल्या फरशी पुलावर पथदिवे बसविण्यात यावेत तसेच संरक्षण कठडे निर्माण करावेत अशी मागणी नागरिकांची आहे. कारण देवपुरातून शहरात येणाऱ्या जैन कॉलनी वाडीभोकर रोड परिसरातील नागरिक या फरशी पुलाचा उपयोग करतात तेव्हा सुरक्षिततेसाठी महापालिका प्रशासनाने या पुलावर पथदिवे बसवून संरक्षक कठडे उभारावेत अशी मागणी होत आहे. धुळे शहराचे विभाजन पांझरा नदीने दक्षिण उत्तर असे केले आहे. शहराची मुख्य बाजारपेठ आणि बहुसंख्य शासकीय कार्यालय नदीच्या दक्षिणेकडे आहेत तर उत्तरेकडे नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाण्यासाठी पांझरा नदीवरील पुलांचा उपयोग केला जातो. देवपुरातील जयहिंद कॉलनी वाडीभोकर रोड परिसरातील नागरिक मूळ शहरात येण्यासाठी पांझरा नदीवरील कालिका देवी मंदिरालगत उभारण्यात आलेल्या फरशी पुलाचा उपयोग करतात. पावसाळ्यात सावरकर पुतळ्यासमोरील पुलाची दुरावस्था झाल्याने अनेकांनी फरशी पुलाचा उपयोग केला. फरशी पुलाचा उपयोग करणे हे नागरिकांच्या सवयीचा भाग झालाय. पण त्याचवेळी या फरशी पुलात संरक्षण कठडे नाहीत पथदिवे नाहीत त्यामुळे संध्याकाळी अंधार पडल्यानंतर वाहनधारकांना भीती वाटते. विशेषतः शाळकरी मुली आणि महाविद्यालयीन तरुणींमध्ये असुरक्षितता असते कारण गेल्याच वर्षी सावरकर पुतळ्यासमोरील पुलावर संरक्षक कठडे नसल्याने दोन महाविद्यालयीन तरुणी स्कूटीसह नदीपात्रात पडल्या होत्या. अपघात होऊ नये आणि प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी या फरशी पुलावर संरक्षक कठडे असावेत आणि पथदिवे बसवण्यात यावेत अशी मागणी अनेकांची आहे. कापसाचे उत्पादन घेताना दोन ओळीत आणि दोन झुडपांमधील अंतर योग्य पद्धतीने ठेवले तर सर्वाधिक उत्पन्न देणारे वाण म्हणून शालिग्राम सीड्सच्या ऋषी 1, ऋषी 777 आणि ऋषी 47 हे गौरविले जाईल. अनेक वर्ष कपाशीचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतोय पण यंदा पहिल्यांदाच ऋषी सीड्समुळे कपाशीचे जास्त उत्पन्न मिळणार आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शालिग्राम सीड्सच्या ऋषी बियाण्यांचा निश्चित विचार केला पाहिजे अशी भावना कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. धुळे तालुक्यातील हेंकळवाडी शिवारात ऋषी सीड्सची लागवड केलेल्या क्षेत्रात क्षेत्र पाहणी कार्यक्रम झाला त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. गुजरातमधील शालिग्राम सीड्स कंपनीने खान्देशातील अनेक गावांमध्ये ऋषी 1, ऋषी 777 आणि ऋषी 47 हे वाण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऋषी सीड्सचे बियाणे लावले. ऋषी सीड्समुळे कपाशीचे झुडूप सुमारे 5 फूट उंचीचे वाढले. शिवाय प्रत्येक झुडपाला मोठ्या प्रमाणात बोंडे लागली. लांब धाग्याचा पांढरा शुभ्र आणि उच्च प्रतीचा कापूस मिळणार असल्याने शेतकरी सुखावलाय. परंतु इतर शेतकऱ्यांनाही त्याची माहिती व्हावी म्हणून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शालिग्राम निकम यांनी लागवड केलेल्या क्षेत्रात क्षेत्र पाहणी कार्यक्रम घेतला. तालुक्यातील हेंकळवाडी येथील शेतकरी हिरामन पाटील यांच्या शिवारात हा कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची निकोप झालेली वाढ आणि मोठ्या प्रमाणात लागलेली बोंडे पाहून आश्चर्य व्यक्त केले. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शालिग्राम निकम यांच्यासह सुदाम पाटील, रामराव पाटील, सतीश पाटील, हिरामन पाटील, शरद पाटील, शिवाजी पाटील, वासुदेव पाटील उपस्थित होते. याशिवाय धुळे तालुक्यातील हेंकळवाडी, तामसवाडी, कवठळ, मोहाळी, विश्वनाथ, सुकवत, कापडणे या गावातील अनेक कापूस उत्पादक उपस्थित होते. त्यावेळी माहिती देताना शालिग्राम निकम यांनी सांगितले की गुजरातमधून येणारे ऋषी कंपनीचे बियाणे खान्देशातील शेतकऱ्यांनी लावले तर त्यांना मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळणार आहे. शेतकऱ्यांनी मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन शालिग्राम सीड्सच्या ऋषी बियाण्यांची लागवड करावी आणि भरघोस उत्पन्न घ्यावे असे आवाहन शालिग्राम निकम यांनी केले. आपली जी कंपनी आहे ऋषी सीड्स म्हणून कंपनी आहे आणि ही जी क्वालिटी आहे ऋषी 1 म्हणून आहे तर ही गुजरातची क्वालिटी आहे ऋषी 1 म्हणून को मार्केटिंगला आलेली आहे आणि हिची हे सिरियलने असा माल लागतो हिला असा सिरियलने माल लागतो बघा तुम्ही असा सिरियलने माल लागतो बघा सिरियलने तर हे असं विचार नका करा की हे मानावरचं झाड आहे मध्ये पण हे शेतकरी उभे आहेत मध्ये पण असाच माल लागलेला आहे आणि जबरदस्त माल लागलेला आहे. शेतकऱ्यांनी जर ही ऋषी सीड्स कंपनीची क्वालिटी जर लावली ऋषी 1, ऋषी 777, ऋषी 47 ही जर लावली
तर मला नाही वाटत की बाबा शेतकरी कर्जबाजारी होईल, कारण की ही कम फवाऱ्यामध्ये कम पावसामध्ये येणारी आहे आणि जास्त पाऊस झाला तरीही ह्या क्वालिटीला काही त्रास होत नाही. हिचं उत्पन्न एकरी कम लो लेवल 10 क्विंटल आहे आणि जास्तीत जास्त 22 क्विंटल आहे आणि ही लवकर येणारी क्वालिटी आहे, अर्ली क्वालिटी म्हणतात, तर लवकरात लवकर येते. हिचं उत्पन्न भरपूर येतं जर शेतकऱ्यांनी लावायची कोशिश केली तर. मला वाटत नाही की शेतकरी ह्या क्वालिटीपासून कर्जबाजारी होईल, कारण की एकमेव क्वालिटी रिसी सीड असे काढलेली आहे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी की तिच्यापासून भरघोस उत्पन्न भेटतं. बोंड संख्या जास्त आहे, कमीत कमी एका काळीला 100 पेक्षा कमी कैरी माल कैरी लागत नाही. फॉलोरिंग 100 लो लेवल 100 कैरी असते, हाय लेवल 200-250 कैरी असते. ऋषी एक या वाणाची लागवड करून समाधानी असलेल्या हिरामन पाटील या शेतकऱ्यांनी सांगितले की 7 बिघे क्षेत्रात मी ऋषी एक या वाणाची लागवड केली. गेली अनेक वर्ष कापसाची लागवड करीत आहे, परंतु यंदा पहिल्यांदाच कपाशीच्या क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात बोंडे दिसत आहेत. प्रत्येक बिघ्यात किमान 10 क्विंटल तरी कापसाचे उत्पन्न होईल. ऋषी एक हे वाण लावल्यामुळे विक्रमी कापूस उत्पादन करण्याचे स्वप्न पूर्ण होईल असे हिरामन पाटील यांनी सांगितले. आजपर्यंत मी एवढी कपाशी लावली, अजून काही कधी लागल्या होत्यात नाही, अंदाज असं लागले त्याच्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो, कारण कैऱ्या भरपूर लागल्यात म्हणून आनंदच आहे ना. कपाशीचं उत्पन्न वाढी मला याची गॅरंटी माझा फायदाच होणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सांगेल बा येद वराटी ऋषी लावा बा, याच्यात फायदा आहे, प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा आहे याच्यापासून. शालिग्राम सीड्सचे सर्व वाण गुणवत्ताधारक आहेत. ऋषी वाण रोगाला सहज बळी पडत नाही. मी शालिग्राम सीड्सच्या 3 वाणांची लागवड केली आहे. ऋषी एक या वाणाची लागवड करताना पुरेशा प्रमाणात अंतर राखण्यात चूक केली, त्याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे. परंतु शालिग्राम निकम यांच्या म्हणण्यानुसार 2 झुडपात 2.5 फूट आणि 2 ओळींमध्ये 5 फूट अंतर राखले असते तर ऋषी 777 आणि ऋषी 47 क्षेत्रातून जितके उत्पन्न मिळणार आहे तितकेच उत्पन्न ऋषी 1 मधून मिळाले असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी लोभ न करता 2 ओळीतील आणि 2 झुडपातील अंतर याकडे लक्ष द्यायला हवे असे मत सतीश पाटील या शेतकऱ्यांनी व्यक्त केले. मी ऋषी 1 ही वरायटी जवळजवळ 25-30 बॅगा लावलेल्या आहे आणि मला शालिग्राम बापूंनी सांगितल्याप्रमाणे की कमीत कमी 2 ओळीतलं अंतर 5-5.5-6 फूट पाहिजे आणि 2 झाडाचं अंतर कमीत कमी 2.5 जास्तीत जास्त 3 फूट अंतर पाहिजे. पण मी लावताना माझी एक घोडचूक झालेली आहे की मी 1.5 फुटाचा ड्रिपवर प्रत्येक ड्रिपवर 1-1 सरकी टाकल्यामुळे माझा कापूस हा जास्त वाढलेला आहे. जास्त वाढल्यामुळे तो दाटला गेला आणि दाटल्या गेल्यामुळे त्याला जो बहार आलेला आहे तो बहार बरासा धसलेला आहे. जर मी बापूंनी सांगितल्याप्रमाणे आज ही वरायटी जे या शेतकऱ्यांनी लावलेली आहे सुधा मामांनी या शेतकऱ्याप्रमाणे जर केली असेल माझी कापूस हाच परिस्थितीचा आहे. पण सर्वात मोठी गोडचूक म्हणजे मी अंतर कमी केलेलं आहे. शालिग्राम बापूंनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की आतलं 1 झाड उपडा, पण शेतकरी हा वेळा आहे, चांगलं कुणाचं ऐकत नाही आणि ऐकत नाही म्हणून हा कर्जबाजारी होतो. जर ही स्थिती राहिली असती तर माझं सुद्धा आज ह्याच प्रकारची कापूस राहिला असता. माझा कापूस वाढलेला आहे परंतु बहार लागतो पण तो धसतो, कारण की तो दाटला गेलेला त्याला हवा मिळत नाही. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. उगाच लॉकडाऊनचं भांडवल करू नका. प्रधानमंत्री मोदी काय सांगताय ते काळजीपूर्वक ऐका. मैं सभी के प्रति अपनी संवेदना व्यक्त करता हूं. वक्त बदल गया और आज ये समय की मांग है साथियों कि लोकल को हमें अपना जीवन मंत्र बनाना ही होगा. हो खरच परिस्थितीत बदल झालाय. तुमच्या व्यवसायाचं ग्लोबल आहे धुळे शहर आणि हो धुळे जिल्हा. तुम्हालाही लोकल पासून ग्लोबल व्हायचं आहे, बरोबर ना? लोकल केबल चॅनल म्हटलं तर एकच नाव आहे, धुळे TV. लॉकडाऊनच्या काळातही विश्वासार्ह ठरलंय फक्त धुळे TV. धुळे TV वर जाहिरात देऊन लॉकडाऊन मधील नुकसान भरपाई कराय. खर्चाचा विचार करताय? अहो, प्रत्येक घरात जाण्यासाठी फक्त नए पैशाचा खर्च. प्रगतीची सुरुवात उद्या नाही, आज आणि आत्ताच करा.
जाहिरात प्रसारणाची वेळ बुक करण्यासाठी संपर्क करा व्यवस्थापकीय संचालक धुळे टीव्ही 104-105 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे दूरध्वनी 0-25-62-24-12-41 मोबाईल क्रमांक 94-227-86-422 94-227-86-449 आणि 94-227-92-944 धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात एलईडी टीव्ही एलईडी 3D टीव्ही सिंगल डोअर डबल डोअर 3-डोअर फ्रीज साइड बाय साइड फ्रीज स्मार्ट एलईडी टीव्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो याशिवाय सॅमसुई ओनिडा LG सोनी कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल झाशी राणी पुतळ्या शेजारी धुळे दूरध्वनी 241-0-11 मॅडम 1 मिनिट फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन बस यही है जो सही हे किलो द्या 1 kg फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे फिनिक्स वेइंग स्केल्स बस यही है जो सही है नितिराज इंजिनियर्स लिमिटेड 1406/2 परोळा रोड बाफना बिल्डिंग शेजारी धुळे फोन क्रमांक 025-62-240-623 नंदुरबार ऑफिस मोबाईल क्रमांक 93-255-74-741 अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार आता माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची अंमलबजावणी 15 सप्टेंबरपासून धुळे शहर आणि जिल्ह्यात करण्यात येत आहे या मोहिमेत प्रत्येक घरातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे मधुमेह उच्च रक्तदाब हृदयविकार किडनी विकार असल्यास त्यांना उपचाराबाबत सांगितले जाणार आहे या मोहिमेची दुसरी फेरी 14 ऑक्टोबरपासून 24 ऑक्टोबरपर्यंत होईल ग्रामीण क्षेत्रासाठी जिल्हा परिषदेच्या आवारात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवात झाली कोरोनाचा वाढता फैलाव त्याचवेळी अनलॉक कालावधीतील कामानिमित्त घराबाहेर पडणारे नागरिक या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची घोषणा केली मोहिमेच्या पहिल्या टप्प्यास 15 सप्टेंबरपासून सुरुवात होतीये या पहिल्या टप्प्यात 10 ऑक्टोबरपर्यंत तपासणी होईल धुळे शहरात प्रत्येक प्रभागासाठी 5 पथके तयार करण्यात आली असून त्यात 1 आरोग्य कर्मचारी आणि 2 नगरसेवकांनी दिलेले स्वयंसेवक असतील सामाजिक कामाची आवड असणाऱ्या आणि वेळ देऊ शकणाऱ्या 2 पुरुष आणि 2 महिलांची नावे नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाला कळवायची आहेत या स्वयंसेवकांना संरक्षणात्मक साहित्य महापालिकेच्या माध्यमातून दिले जाईल सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून करावायचे हे काम स्वयंसेवकांनी विना मोबदला करावायचे आहे कोरोना रोखण्यासाठी नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करावा वेळोवेळी हात स्वच्छ धुवावे असे आवाहनही जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केलंय जिल्हा परिषदेच्या आवारात ग्रामीण क्षेत्रासाठी मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते करण्यात आला ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लोकप्रतिनिधी खासगी रुग्णालय आणि स्वयंसेवकांनी योगदान द्यावे असे आवाहन याप्रसंगी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले मुख्य कार्यकारी अधिकारी वानमती सी यांच्यासह प्रशासनातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते माझे कुटुंब माझी जबाबदारी ही जी शासनाची मोहीम उद्यापासून धुळे शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये आपण सुरू करणार आहोत या निमित्ताने मी सर्व धुळेवासियांना अत्यंत नम्र आवाहन करतो की प्रत्येकाने किमान आपल्या कुटुंबाची तरी काळजी याच्यामध्ये व्हायला चालू करावं आपल्यामुळे आपलं कुटुंब धोक्यात येणार नाही आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला कोविडची बाधा होणार नाही
याची जबाबदारी सर्व संबंधितांनी घ्यावी आणि प्रत्येकाने किमान आपलं कुटुंब जरी सुरक्षित ठेवलं तर या निमित्ताने नक्कीच आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा, आपला शहर हे कोविडमुक्त होण्यास मोठा हातभार त्याला लागणार आहे. आणि अत्यंत सोपं आहे, नेहमी मास्क घालून राहणे, इतर व्यक्तींपासून एक सामाजिक अंतर कायमस्वरूपी राखून ठेवणे, जर आपण कुठे बाहेर गेलो, स्पर्श केला तर हात वारंवार धुणे, सॅनिटाईज करणे, या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या, जर आपल्याला कुठली लक्षणं कोविड सदृश्य जाणवली तर तातडीने वैद्यकीय मदत घेऊन तपासणी करणे आणि जोपर्यंत आपला अहवाल निगेटिव्ह येत नाही तोपर्यंत आपण आयसोलेशनमध्ये राहणे आणि जर पॉझिटिव्ह असला तर आपल्यापासून इतरांना प्रादुर्भाव होणार नाही याची जबाबदारी घेणे, कारण की हे मोठं युद्ध आहे आणि हे शासन एकटं जिंकू शकणार नाही. म्हणून मी आपल्याला पुन्हा पुन्हा नम्र आवाहन करतो, काही लोक बेजबाबदारपणे वागतात, आता ही वेळ येऊन ठेपलेली आहे की बेजबाबदार लोकांना जबाबदार लोकांनी जाणीव करून दिली पाहिजे की तुमच्या बेजबाबदारपणामुळे मोठी किंमत सर्वसामान्य नागरिकांना चुकवावी लागते. म्हणजे अत्यंत प्रेमाने आणि कायदेशीर पद्धतीने हा प्रसार करावा आणि स्वतःचं कुटुंब सुरक्षित ठेवावं, नक्कीच याचा फायदा आपल्या पूर्ण जिल्ह्याला, राज्याला आणि देशाला होणार आहे. जर सर्व कुटुंब सुरक्षित असतील तर नक्की आपला देश देखील सुरक्षित राहील. धुळे शहरातील गजानन कॉलनी, हमाल मापाडी आणि वाखरकर नगरातून वाहणाऱ्या नाल्यावरील संरक्षक भिंतीचे काम अनेक महिन्यांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. या कामासाठी 3,86,00,000 निधी मिळाला असे सांगून गाजावाजा करीत कामाचा शुभारंभ झाला. तरीही वर्षभरापासून काम अपूर्ण का असा प्रश्न उपस्थित करीत या भागातील नागरिकांनी अभियंता शाह यांना निवेदन दिले. गजानन कॉलनी परिसरातून निघणारा नाला पुढे पांझरा नदीला मिळतो. या नाल्याच्या क्षेत्रात बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने नाल्याला पूर येतो, त्यामुळे नाल्याच्या दोनही बाजूस संरक्षक भिंती उभारल्या जाव्यात अशी मागणी होतीये. त्यासाठी या भागातील नागरिक 10 वर्षापासून प्रयत्नशील होते. अखेरीस 2018 खासदार सुभाष भामरे संरक्षक राज्यमंत्री असताना संरक्षक भिंतीच्या कामाला सुरुवात झाली. या कामासाठी 3,86,00,000 निधी मिळाला असा दावा करण्यात आला होता, परंतु वर्षभरापासून काम बंद आहे. निधी मिळाला आहे तर काम बंद असण्याचे कारण काय? शहरातील अनेक विकास कामे बंद आहेत. या नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम पावसाळ्यापूर्वीच व्हायला हवे होते, ते अद्याप का नाही अशी विचारणा करणारे निवेदन शिवशाही हिंदवी स्वराज्य संघटनेतर्फे अभियंता शाह यांना देण्यात आले. यावेळी रजनीश निंबाळकर, मधुकर सूर्यवंशी, देवेंद्र भडागे, प्रशांत चौधरी, कार्तिक मराठे, विनोद रनमळे, दीपक देवरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते. हमाल मापाडी प्लॉट वाखरकर नगर नाटेश्वर सोसायटीच्या भागाला लागून जो सार्वजनिक नाला वाहतो त्या नाल्याच्या भिंतीसाठी म्हणून आम्ही गेल्या 10-12 वर्षापासून 15 वर्षापासून त्याचा पाठपुरावा करत होतो. त्या अनुषंगाने आम्हाला माननीय खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे साहेब यांनी 3,86,00,000 निधी उपलब्ध करून दिला. 2 वर्षापूर्वी ह्या कामाचा गाजावाजा करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू केलं. आमच्या भागातील नगरसेवक असतील, कोणी पदाधिकारी असतील, त्यांनी सर्वांनी केला गाजावाजा. पण या 2 वर्षात त्या कामाचं बांधकाम, नाल्याचं बांधकाम, भिंतीचं बांधकाम थांबलेलं आहे. त्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही, कोणी यायला पण तयार नाही, बघायला तयार नाही. आज त्या नाल्यातून खूप मोठ्या प्रमाणात पाणी, सांडपाणी, घाणपाणी आमच्या घरामध्ये घुसतंय. म्हणून आम्ही प्रशासन आता हे जे निधी होता हा PWDकडे वर्ग केलेला होता, तर आम्ही साहेबांना, शाह साहेबांना भेटलो आहे, त्यांना विनंती केली. तर त्यांनी आम्हाला 2 कारणं सांगितले की बघ, तिथे काम चालू आहे, चालू करणार आहे, ठेकेदार काम कम्प्लीट करून देणार आहे, पण काही अडथळा आहेत तर ते अडथळे आम्हाला महापालिकेने कम्प्लीट करून द्यावे अशी त्यांची मागणी. आम्ही त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही महापालिकेला पत्र दिलं का, तुम्ही महापालिकेकडून मागणी करा. तर त्यांनी सांगितलं की महापालिकेला 2 दिवसात त्यांच्याकडून पत्र मागवतो, अजून काय करतात कारवाई ते बघतो म्हणे, आणि त्याच्यानंतर तुमच्या कामाची 2 दिवसात कामाची लाईट लावतो असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती, 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2,000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94-230-84-148-77-670,
021 48. घराला घरपण मिळवून देण्यासाठी विविध वस्तूंची खरेदी विश्वासपात्र असलेल्या श्री महावीर इलेक्ट्रिक अँड टीव्ही कडेच करा. फॅन हवाय का? कसा? सिलिंग, वॉल, स्टँड की एक्झॉस्ट? हवा तो फॅन आणि हवी ती कंपनी क्रॉम्प्टन, उषा, रेमी, ओरिएंट. क्रॉम्प्टन, बजाज आणि फिलिप्स कंपनीचे मिक्सर. एल जी, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे फ्रीज. एल जी आणि पॅनासॉनिक कंपनीचे LED टीव्ही. LG, पॅनासॉनिक, आर्टिस आणि इंटेक्स कंपनीचे होम थिएटर. LG, डायकेन, गोदरेज, पॅनासॉनिक कंपनीचे एअर कंडिशन्स. सिम्फनी, क्रॉम्प्टन आणि केनस्टार कंपनीचे एअर कूलर. LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे वॉशिंग मशीन. रिकॉर्ड, क्रॉम्प्टन आणि बजाजचे गॅस आणि इलेक्ट्रिक हीटर. नटराज कंपनीची आटा चक्की. LG, गोदरेज आणि पॅनासॉनिक कंपनीचे मायक्रो ओव्हन. फिलिप्स कंपनीचे ट्रिमर, ड्रायर आणि स्ट्रेटनर. सॅमसंग कंपनीचा मोबाईल उपलब्ध. तुम्हाला हवी ती वस्तू खरेदी करण्यासाठी बजाज फायनान्स आणि HDB फायनान्स 0% व्याजदरावर उपलब्ध. चला, दर्जेदार वस्तूंची खरेदी करा घराला घरपण मिळवून देणाऱ्या श्री महावीर इलेक्ट्रिकमध्ये. संपर्क श्री महावीर इलेक्ट्रिक अँड TV, श्रीराम मंदिराजवळ, फुलवाला चौक, आग्रा रोड, धुळे. दूरध्वनी 0252-22-91-62, 23-57-63. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. डाळिंब पिकावर खरडा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. लाखो रुपये खर्च करून जोपासलेली बाग 7 वर्षांनंतर उद्ध्वस्त करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. खरडा रोगाची लागण होत असताना कृषी विभागाने शेतकऱ्यांना कुठल्याही मार्गदर्शक सूचना केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांच्या जिल्हा परिषद गटातील कापडणे शिवारातच खरडा रोगाला त्रासून शेतकऱ्यांनी डाळिंबाग काढून टाकली. बदलत्या परिस्थितीत पिकांवर निरनिराळ्या प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव होतोय. यापूर्वी अनेक वर्ष तेल्या रोगाने डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त केल्या. तेल्या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांना डाळिंबाचे उत्पन्न कमी आले. शिवाय डाळिंबाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला, त्यामुळे अपेक्षित दर मिळाले नाहीत. असे असूनही काही प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुन्हा उपाययोजना राबवित डाळिंबाची लागवड केली. धुळे तालुक्यातील कापडणे येथील ज्ञानेश्वर माळी यांनी 700 तर सुशील माळी यांनी 650 रोपांची लागवड केली होती. गेल्या काही वर्षापासून उत्पन्नाला सुरुवात देखील झाली, परंतु यंदा डाळिंबावर खरडा रोगाचा प्रादुर्भाव झाला. रोगापासून डाळिंब बाग वाचवण्यासाठी या शेतकऱ्यांनी 1.5 लाखापेक्षा जास्त खर्च केला, परंतु खरडा रोग नियंत्रित झालेला नाही. उत्पन्नच येणार नसल्याने डाळिंबाची बाग ठेवायचीच कशासाठी असे म्हणत या शेतकऱ्यांनी डाळिंबाची झाडे काढून टाकली. खरडा रोगाची लागण होत असताना कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन होणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही. त्यामुळे त्रागा व्यक्त करीत शेतकऱ्यांनी डाळिंबाची झाडे काढून टाकली. या क्षेत्रात पारंपरिक पीक किंवा पालेभाज्या, फळभाज्या घेण्याचा प्रयत्न शेतकरी करतील. खरडा रोगाची तक्रार झाल्यानंतर वेळीच मार्गदर्शन झाले असते तर डाळिंबाची बाग वाचू शकली असती, असे म्हणत या शेतकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. धुळे शहरातील 1272 चौक ते राजवाडे संशोधन मंडळ या टप्प्यात वाहतुकीचा खोळंबा होणे नित्याचे झाले आहे. या रस्त्यावर धुळे ग्रामीणचे तहसील कार्यालय आणि तालुका पोलीस ठाणे आहे. याशिवाय उर्दू शाळा, काँग्रेस भवन, अनेक व्यावसायिक आहेत. वाहन दुरुस्ती करणाऱ्यांनी रस्ते व्यापले आहेत. तहसील कार्यालयाचे आवार लहान असल्याने नागरिक रस्त्याच्या काठावरच वाहने उभी करतात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. येथील कोंडी पाहता शहरात वाहतूक नियमन करणारी पोलिसांची शाखा आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. धुळे शहरातील काही रस्ते आणि चौकात वाहतुकीची कोंडी होणे नित्याचे झाले. त्यात 1272 चौक ते राजवाडे संशोधन मंडळापर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यावर धुळे ग्रामीणचे तहसील कार्यालय आणि धुळे तालुका पोलीस ठाणे शेजारी शेजारी आहे. विशेष म्हणजे तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या आवारात पुरेशी जागा नाही, त्यामुळे येणाऱ्यांची वाहने प्रवेशद्वारालगतच्या भिंतीबाहेर रस्त्याच्या काठावर उभी राहतात. अनेकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने मार्गस्थ होत असलेल्या वाहनांची कोंडी होते. तहसील कार्यालय आणि तालुका पोलीस ठाण्याजवळूनच कारागृहापासून 5 कंदीलपर्यंत जाणारा रस्ता आहे, त्यामुळे या दोनही भागातून नागरिकांची वर्दळ होते. त्यामुळे येथे वाहतुकीची हमखास कोंडी असते. बराच काळ कर्कश भोंगे वाजवले जातात. वाहने इंजिन सुरू असलेल्या स्थितीत उभी राहतात, त्यामुळे प्रत्येक वाहनातून काही ना काही प्रमाणात धूर बाहेर पडतो. वाहतूक कोंडीत सापडलेल्या नागरिकांचे डोळे चुरचुरतात. कर्कश भोंग्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. याच रस्त्यावर वाहन दुरुस्त करणारे अनेक जण रस्त्याच्या काठावर थांबलेले असतात. त्यांच्याकडे दुरुस्तीसाठी आलेली वाहने देखील रस्त्यावरच उभी राहतात.
मागे अशा वाहतूक कोंडीत तहसीलदारच अर्धा ते पाऊण तास अडकले होते. त्यानंतर येथील वाहतूक कोंडीवर तोडगा निघेल अशी अपेक्षा होती, पण परिस्थिती जैसे थे आहे. शहरात वाहतूक नियंत्रण करणारी पोलिसांची शाखा आहे की नाही असा प्रश्न या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिसल्यानंतर निर्माण होतो. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचे मंगळवारी कमाल तापमान 31.0 सेल्सिअस इतके होते, तर किमान तापमान 21.0 इतके होते. आर्द्रतेचे प्रमाण सकाळी 92 तर दुपारी 67% होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे आणि श्री महावीर इलेक्ट्रॉनिक्स अँड TV फुलवाला चौक आग्रा रोड धुळे. बाफना आयुर्वेद महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात असुविधांना नागरिक त्रासले, मोबाईल मध्ये चित्रीकरण करून माध्यमांकडे कैफियत मांडली. कापसाच्या उत्पन्नासाठी शालिग्राम सीड्सचे ऋषी वाण सर्वोत्तम, लागवड करताना ओळीतले आणि दोन झुडपांमधले अंतर राखणे महत्त्वाचे. मुख्यमंत्र्यांच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेला धुळे शहर आणि जिल्ह्यात सुरुवात, कुटुंबातील प्रत्येक सदस्याची या मोहिमेत तपासणी होणार. यंदा खरडा रोगाने डाळिंबाच्या बागेचा घात केला, धुळे तालुक्यातील कापडणे शिवारात 2 शेतकऱ्यांनी 1,350 डाळिंबाची झाडे काढली. आणि बाराफत्तर चौक ते राजवाडे संशोधन मंडळापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी, वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेचे अस्तित्व नाही का? याबरोबरच धुळे TV बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे TV, आपली बातमी आपल्या पडद्यावर.